गुड इवनिंग स्टूडेंट्स, नाउ वी डिस्कस द नेक्स्ट पॉइंट, डिवाइन नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर। दिस इज अ टोटल न्यू कंसेप्ट टू यू फॉर द न्यू सिलेबस। टिल अर्लियर सिलेबस सम पॉइंट्स वर देयर फ्रॉम द ओल्ड सिलेबस, बट दिस इज अ टोटल न्यू कंसेप्ट, ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर। ड्यूअल मीन्स इट शोज बोथ नेचर्स। एक्चुअली द रेडिएशन कमिंग फ्रॉम सन रीचिंग ऑन द अर्थ ऑलवेज शोज टू टाइप्स ऑफ नेचर्स। समटाइम्स इट शोज पार्टिकल नेचर एंड समटाइम्स इट शोज अ वेव नेचर। सो इन डिटेल द स्टडी ऑफ दिस वेव नेचर एज वेल एज अ पार्टिकल नेचर इट इज इंक्लूडेड इन द चैप्टर वेव थियरी ऑफ लाइट एंड इंटरफेरेंस ऑफ लाइट इन दिस 12th स्टैंडर्ड दैट वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट फोर्थकमिंग डेज। सो ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन मैटर, लाइट ऑलवेज शोज ड्यूअल नेचर्स। लाइट always shows dual nature. Dual nature means what? Sometimes it shows particle nature and sometimes it shows wave nature. Sometimes it shows particle nature, sometimes it shows a wave nature. There are different experiments which are used to define the wave nature as well as the particle nature of the particular electromagnetic radiation. Particle nature, that already we have studied in this chapter, that is the Einstein's photoelectric effect. In this case, light behaves as a particle means light behaves as a photon. Photon is what? It is a particle having energy E is equal to h nu. Photon is said to be particle having energy E is equal to h nu. Means here, light behaves as a particle nature. Light behaves as a particle nature. And if we consider interference of light, हे सगळं आपण डिटेलमध्ये पुढच्या चॅप्टरचे त्याच्यावर डिस्कस करणार आहे. इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड मेनी मोर. इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट. सो मेनी एक्सपेरिमेंट्स आर देअर विच शोज लाईट शोज अ वेव नेचर. सो दीज कन्सेप्ट, इंटरफरन्स ऑफ लाईट, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पोलरायझेशन ऑफ लाईट, दॅट शोज वेव नेचर ऑफ लाईट. अँड द एक्सपेरिमेंट्स बेस्ड अपॉन द पार्टिकल नेचर, दॅट इज फोटॉन, ऑर आय कॅन से फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एंड क्वांटम इफेक्ट दे शोज लाइट बिहेव्ह एज ए पार्टिकल नेचर. याचं मीनिंग काय? लाईटला दोन्ही नेचर्स आहेत. काही वेळेला ते काय सांगतं? पार्टिकल नेचर. काही वेळेस ते काय सांगतं? वेव नेचर. समटाईम शोज वेव नेचर, समटाईम शोज द पार्टिकल नेचर, बट इट डझंट शो बोथ नेचर्स ॲट द सेम टाइम. दॅट इज अ ड्रॉबॅक whose answer was discussed in the quantum physics by the scientist Heisenberg first time. दोन नेचर आहेत, एक आहे लाईटचा पार्टिकल नेचर, दुसरा आहे लाईटचं वेव नेचर. मीन्स लाईट हॅज ड्युअल नेचर, बट इट डझंट शोज बोथ नेचर्स ॲट द सेम टाइम. इफ इट शोज पार्टिकल नेचर, इट डझंट शो वेव नेचर. इफ इट शोज वेव नेचर, इट डझंट शो पार्टिकल नेचर. इज इट मीन दॅट इट डोंट हॅव टू नेचर्स? नो, इट हॅव टू नेचर्स, particle as well as a wave, but at the same time two natures are not exist. If one nature is exist, particle nature, wave nature doesn't exist. If second nature exists, that is a wave nature, first nature, that is a particle nature, doesn't exist. Means if you toss the coin, you can get head or tail. Are you getting head and tail at the same time? Chapa kata eklas vel dishto ka aplyala nahi. But it is having head as well as a tail. It is having head as well as a tail. But when you get head, you are not able to see tail. When you get tail, you are not able to see head. But it has two sides, head as well as a tail. Light has two natures, particle nature as well as a wave nature. Particle nature hi lakshat theva, photoelectric effect, quantum effect experiment kaya sakto, light nature kasa hai. पार्टिकल, पार्टिकल म्हणजेच काय? फोटो इलेक्ट्रिकमध्ये, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये लाईट इज कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ
फोटॉन्स, फोटॉन्स म्हणजे काय पार्टिकल, त्याची एनर्जी काय इज इक्वल टू एच न्यू. वेव्ह नेचर मध्ये काय इंटरफरन्स, इंटरफरन्स म्हणजे काय होते, वेव्स असे इंटरफरन्स होतं रे. ह्या जर दोन वेव्स घेतल्या हे आपण नंतर स्टडी करणार आहे. वेन दिस टू वेव्स ओव्हरलॅप ऑन इच अदर देन रिझल्टंट इंटरफरन्स विल बी लाइक दिस, इट विल इंक्रीजेस इट्स ऍम्प्लिट्यूड. हियर इज इक्वल टू ऍम्प्लिट्यूड ए1, ऍम्प्लिट्यूड ए2, रिझल्टंट ऍम्प्लिट्यूड विल बी इंक्रीजेस और डिक्रीजेस based upon how they are overlapping on each other. So here they are acting as a wave nature, here they are acting as a particle nature. So light always shows dual nature. Our point of interest is to study what type of quantities are available in a particle nature of light and what type of quantities are available in a wave nature of light. So this concept was first time discussed by the scientist De Broglie. First time discussed by the scientist De Broglie. Particle vibration in the medium. This is the medium and this is, I can say, direction of propagation. Particle vibrations are present. One particle vibrate like this. Second particle vibrate like this. Third particle vibration. Fourth particle vibration from its extreme position. Fifth particle vibration. Sixth particle vibration. Okay, so these are said to be what? Vibration of particle. Vibration of particles. Okay, if I connect all the quantities or maximum displacement of particles, what happens? Like this, wave nature. Some particles are vibrating in the opposite sense. Particles are vibrating in the opposite sense, like this. If I connect all the maximum displacement of the particles from their mean position, I will get the second half of the particular wave. So how wave is formed? How wave is formed? The wave is formed due to maximum, by connecting maximum displacement of the particles from their mean position. Means there is a important role for the vibration of the particles when the wave is traveling into the media. Earlier we can say that only wave is traveling into the media. Earlier we can say that only vibrations of the particles are there. But De Broglie first time showed that vibration of the particles always produces a generation of the waves into the media. So this is the vibrations of the particles from mean positions. Vibrations of the particles from mean positions which will produce the wave. Okay? Means this is the wave I can draw like this. The wave will kasha form madhe draw karto baga. I can draw wave like this. Okay? Here, pressures of the particles. This is the radius of the particles within the wave. कारण बघा ना, हे पार्टिकल्स आहेत ना मॅक्सिमम पोझिशनला. ओके, सो दिस वेव कॅन बी रिप्रेझेंटेड ऍज अ पार्टिकल्स. सो दिस इज सेड टू बी वेव अँड दिस इज सेड टू बी पार्टिकल. दिस इज सेड टू बी वेव अँड दिस इज सेड टू बी अ पार्टिकल. मीन्स ड्यू टू व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन वेव इज जनरेटेड अँड इट इज प्रोपॅगेटेड इन टू दी medium. So single, in the single form, wave is not traveling, the wave is always associated with the particles. What I am saying here, the wave is always associated with the particles when it is traveling into the medium. This concept was discussed by the De Broglie first time, and what was his idea regarding particle nature and regarding the wave nature, that we study, okay, as a basic concept this point. So this is dual nature of the radiation. Okay, so here I can write here particle nature and wave nature. So when light behaves as a particle, when light behaves as a particle, the particle has its own mass m. Light behaves as a particle म्हणजे बघा फोटॉन म्हणून ऍक्ट झाला लाईट, बरोबर. म्हणजे हा आता काय आहे, पार्टिकल आहे ना, इट इज ऍक्टिंग एज अ पार्टिकल. म्हणजे त्याला काहीतरी मास आहे त्या फोटॉनला, मास होता फोटॉन. ओके, it is moving, photon is moving with velocity. I can write the particle is moving with some velocity.
If it is moving with velocity v, it is moving with the momentum p. And if it is momentum moving with the momentum p, it is moving with the energy p. Keep in mind that in exam kuda rakhala ka particle nature mhanje kay par ahe ka light cha characteristics. When light moves as a particle, it has a specific mass, it has a specific velocity, moving with a specific velocity, momentum and energy e. Okay, when this property is satisfied, light moves as a particle. And when light moves as a wave, okay, when wave having amplitude a, I can write here in words, amplitude a, frequency of the wave, frequency of wave is said to be nu. Okay, I can write here the frequency of the wave is said to be f. Okay, wavelength of the wave, because it is considered as a wave of wavelength lambda, and if it is a wave nature, it have phase angle or phase change. So when wave shows phase change, wavelength, frequency, amplitude, then light behaves as a wave. And when light behaves as a particle, when it is having specific mass, if it is characterized by specific mass, specific velocity, specific momentum, specific energy, then light behaves as a particle. And when light travels in the form of wave of amplitude a, frequency f, wavelength lambda, phase change delta, then light behaves as a wave nature. तो तुम्हारा ऐसे कुछ जांच ना वेव का सारी चीजें गलत है, तुम्हारा वाइटर वेव लेंथ का कुछ जांच कर लेते हैं। वेव लेंथ लैम्बडा, ओके, हाँ फेस चेंज जैसे मजा से कितना बार हाँ जीरो पाई यानी हाँ टू पाई, दिस इज फेस एंगल ऑफ दी पर्टिकुलर वेव। मतलब इन फेस आउट ऑफ फेस का है कि अपन दत्तर पहला दो चैप्टर में देखते जिसको बोलते थे अपन स्टडी करना है। सो आई थिंक मैं अंडरस्टूड दिस कांसेप्ट। Light has dual nature. Somewhere it is acting as a particle when it is characterized by specific mass of light, specific velocity of light. So you mean sir, light का velocity किस का है? Light का mass किस का है? नहीं. When light behaves as a particle, means E is equal to h mu. It is particle having mass m, having velocity v, momentum p, energy p. That's why it is acting as a particle. Light behaves as a wave. When wave is characterized by ज्यादा ज्यादा एम्पलीट्यूड आहे त्याला ती वेव, ज्यादा ज्यादा फ्रिक्वेन्सी असते त्याला ती वेव, ज्यादा ज्यादा वेवलेंथ असणार आहे पार्टिकल वेवलेंथ असते का नाही, वेवला काय असते वेवलेंथ पर्यंत असते। सो वेवलेंथ ऑफ द वेव अँड फेज चेंज ऑफ द वेव या प्रॉपर्टी ज्यादा कॅरेक्टराइज होतात एक्सपेरिमेंट मध्ये त्याला काय असते लाईट बिहेव्हिअर असते वेव नेचर। ओके, सो दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर दिस चॅप्टर, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर। So using this concept, Deep Rogan put forth his idea, okay, for finding the wavelength of the matter waves. So we are going to see what is meant by Deep Rogan hypothesis of matter wave. So what is meant by dual nature? Light shows two natures. It shows particle nature as well as it shows a wave natures. When it is characterized by particle nature, by mass m, by velocity v, by momentum p for the particular particle, that is for photon, and for energy e for the particular photon. And when it behaves the wave nature, when it is characterized by wavelength lambda, phase change delta, amplitude a and frequency f for the particular wave, it shows the wave nature. So we will discuss De Broglie hypothesis. एक तरह कल्पना मांडली hypothesis of matter waves what is matter waves kitna ko bagila laga this is the discuss theory discussed by the scientific problem matter waves nothing but the wave associated with the particle particle mhanje काय Particle means it is a matter. The wave associated with the particle during propagation. During propagation
एज, ये फर्स्ट टाइम डिस्कस में डी ब्रॉगली तो मेरा मतलब कॉल्ड एज डी ब्रॉगली वेवलेंथ, डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ मैटर वेव्स, याची वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट करणार आहे तरी पण या ठिकाणी लिहितो लॅम्डा डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ मैटर वेव्स, लॅम्डा इक्वल टू एच अपॉन टी एवढी त्याची मैग्नीट्यूड आहे. त्या डी ब्रॉगली वेवलेंथची पॅटर्न जी वेवलेंथ असते लॅम्डा इक्वल टू एच अपॉन टी. सो आय कॅन ड्रॉ द फिगर फॉर डी ब्रॉगली मैटर वेव. दिस इज द वेव ट्रॅव्हलिंग इन अ मीडियम ऑर प्रोपेगेटिंग इन द मीडियम, वेव असोसिएटेड विथ द पार्टिकल्स, ऑर आय कॅन से वेव असोसिएटेड विथ द मैटर ड्यूरिंग इट्स प्रोपेगेशन. म्हणजे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे मॅटर, मॅटर म्हणजेच काय पार्टिकल, अँड दिस इज व्हॉट वेव. सो वेव असोसिएटेड विथ द पार्टिकल ड्यूरिंग इट्स प्रोपेगेशन, दिस वेव इज सेड टू बी डी ब्रॉगली मॅटर वेव्स. मग याच्यामध्ये वेव नेचर आहे का? आहे. याच्यामध्ये पार्टिकल नेचर आहे का? आहे. मग डी ब्रॉगलीने हायपोथेसिस काय म्हटलं बघा, इट शोज वेव नेचर ओके but doesn't show particle natures. Sometimes it shows particle natures but doesn't show wave natures, but product of both always said to be a constant. So kase ka coordinate ka baga, when light acting as particle, when light acting as a particle, when light as a action as a particle, energy as a particle chi kiwa that photon chi is equal to h nu, this we know is equal to h nu, therefore nu is equal to kya dena baga, nu is equal to e by h equation by, म्हणजे लाईट जेव्हा पार्टिकल म्हणून ऍक्ट होणार आहे, लाईट जेव्हा फोटॉन म्हणून ऍक्ट होणार आहे, त्या त्याची एनर्जी काय करणार आहे, इज इक्वल टू एच न्यू, न्यू इज इक्वल टू ई बाय एच. व्हेन लाईट ऍक्टिंग एज ए वेव, व्हेन लाईट ऍक्टिंग एज ए वेव, आता वेव म्हणजे काय आहे, वेव ऑफ पर्टिक्युलर वेवलेंथ ओके. मग ही डी ब्रॉगली वेवलेंथ आहे, ही डी ब्रॉगली वेव आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू मी डायरेक्ट घेतो. त्याचं डेरिवेशन आपण नेक्स्ट लेक्चर बघणार आहे. लॅम्डा इज इक्वल टू वेवलेंथ ऑफ द डी ब्रॉगली पॅटर्न वेव, इट इज एच अपॉन टी, टी इज नथिंग बट द मोमेंटम ऑफ दी डी ब्रॉगली पॅटर्न वेव. तुम्ही म्हणता सर की वेव आहे, वेव मोमेंटम कशी, अरे वेव मध्ये पार्टिकल आहेत ना, त्यामुळे त्याचा मोमेंटम असणार आहे पास टू व्हेलॉसिटी, इज इक्वल टू एच अपॉन एन बी, एच अपॉन एन बी इक्वेशन टू. इक्वेशन टू, सी व्हेन लाइट बिहेव्स एज ए पार्टिकल, व्हाट इज इट्स फ्रिक्वेन्सी, what is its frequency e by h, when light behaves as a wave what is its wavelength, lambda is equal to h by v, equation 2. Now see equation 1 and 2, LHS of equation 1 and 2 ki kay sakte LHS of equation 1 and 2 magashi aapan discuss kare, LHS of equation 1 and 2 frequency kunachi aste wave chi, वेवलेंथ कुणाची असते वेवची, म्हणजे या इक्वेशनची एलएचएस काय सांगते, पार्टिकल नेचर का वेव नेचर. तुम्ही म्हणता सर पार्टिकल घेतात तुम्ही इथं पण वेव कशी म्हणता, अरे डी ब्रॉगली मॅटर वेव आहे, ज्या मॅटर वेव मध्ये वेव पण आहे पार्टिकल आहे, पण या केसमध्ये पार्टिकल नेचर पण दाखवते वेव पण दाखवते, इथं पण पार्टिकल नेचर आणि वेव नेचर पण दाखवते, हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एलएचएस ऑफ दिस टू इक्वेशन्स, फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव आणि कदर्थ ऑफ दिवे. सो एलएचएस ऑफ इक्वेशन 1 एंड 2 शोज की काय सांगते, वेव नेचर, वेव नेचर ऑफ रेडिएशन किंवा असं म्हणतो लाईट, म्हणजे हे समजायला तुम्हाला बरं पडेल, वेव नेचर ऑफ लाईट अँड आरएचएस ऑफ इक्वेशन 1 एंड 2 शोज. आरएचएस काय, एनर्जी, एनर्जी कुणाची असते, पार्टिकल मगाशी तुम्हाला सांगितले लाईट बिहेव्ह एज अ पार्टिकल विच इज कॅरेक्टराइज्ड बाय मास वेलॉसिटी मोमेंटम एनर्जी, म्हणजे एनर्जी आहे म्हणजे काय, आरएचएस काय सांगते, आरएचएस व्हॉट इट इज इट शोज पार्टिकल नेचर, इकडे आरएचएस काय एच, एच काय प्लॅन्स पासून तो कॉन्टिन्युअस आहे,
मास मास मतलब है पार्टिकल्स वी का है वेलोसिटी का है पार्टिकल्स सो आरएचएस ऑफ द इक्वेशन शोज पार्टिकल नेचर ऑफ लाइट सो एलएचएस ऑफ इक्वेशन शोज एलएचएस ऑफ इक्वेशन शोज वेव नेचर ऑफ लाइट एंड आरएचएस ऑफ इक्वेशन शोज पार्टिकल नेचर ऑफ लाइट पार्टिकल नेचर ऑफ लाइट पण दोन्ही साइडला काय इक्वेशन आहे आरएचएसला प्लैंक कॉन्स्टंट आहे का तो तुम्ही जर डिवाइड केला इक्वेशन तुम्हाला काय मिळतं दोघांचा प्रोडक्ट हा ऑलवेज इट टू बी अ कॉन्स्टंट इट टू बी अ प्लैंक्स कॉन्स्टंट बट वी आर नॉट इंटरेस्टेड टू डू दैट कैलकुलेशंस आवर पॉइंट ऑफ इंटरेस्ट इज एलएचएस ऑफ इक्वेशन शोज वेव नेचर ऑफ रेडिएशन एंड आरएचएस ऑफ इक्वेशन शोज पार्टिकल नेचर ऑफ द रेडिएशन मीन्स याचा अर्थ काय लाइट मध्ये काय आहे पार्टिकल पण आहे आणि वेव पण आहे लाइट मध्ये काय आहे लाइट रेडिएशन मध्ये काय आहे पार्टिकल पण आहे आणि वेव पण प्रेझेंट आहे म्हणजे ही वेव काय आहे डी ब्रॉकलेटेड द वेव असोसिएटेड विथ द पार्टिकल ऑर मॅटर ड्यूरिंग प्रोपगेशन इज कॉल्ड एज अ डी ब्रॉकलेटेड मॅटर वेव त्याची वेळ असते त्यामध्ये पूर्ण अवेज त्याच्या पर पी या पण नेक्स्ट लेक्चरला याचं डिस्कशन आपण डिटेल मध्ये बघायचं आहे सो कीप इन माइंड एलएचएस ऑफ इक्वेशन शोज वेव नेचर आरएचएस ऑफ इक्वेशन शोज पार्टिकल नेचर दैट शोज दैट लाइट हैविंग टू नेचर्स वेव नेचर एज वेल एज ए पार्टिकल नेचर दिस वॉज द डी ब्रॉकली हाइपोथेसिस फॉर मैटर वेव त्याला मैटर वेव हाइपोथेसिस असं म्हणतात मैटर वेव म्हणजे त्याच्यामध्ये वेव नेचर पण प्रेझेंट असतं आणि त्याच्यामध्ये पार्टिकल नेचर पण प्रेझेंट असतं जो पार्टिकल मायक्रोस्कोपने त्याचे मीन पोझिशन पासून बाउंड्री पॉइंटला आपण त्याचे कनेक्ट केले तर आपल्याला तिथे एक वेव मिळते बट दॅट वेव इज नॉट अ सिंपल वेव इट इज द वेव ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विथ द पार्टिकल ऑर आय कॅन से द वेव असोसिएटेड विथ द पार्टिकल ड्यूरिंग प्रोपॅगेशन कॉल्ड एज अ डी ब्रॉकली वेव इन द मॅटर वेव्स लक्षात ठेवा याला मॅटर वेव का म्हणतात त्याच्यामध्ये मॅटर त्याच्यामध्ये पार्टिकल प्रेझेंट आहे वेव प्रोपॅगेशन होण्यासाठी किंवा वेव प्रोपॅगेशन होत असताना आणि हायपोथेसिस काय झालं त्याला डी ब्रॉकली मॅटर वेव ऑलवेज हॅव्हिंग वेव नेचर ॲज वेल ॲज अ पार्टिकल नेचर बट व्हेन इट शोज अ वेव नेचर इट डझंट शो पार्टिकल नेचर बट व्हेन इट शोज अ पार्टिकल नेचर इट डझंट शो वेव नेचर दोन्ही नेचर आहे पण दोन्ही नेचर्स एकाच वेळेला दाखवत नाही वेव नेचर दाखवलं पार्टिकल नेचर दाखवत नाही पार्टिकल नेचर दाखवलं वेव नेचर दाखवत नाही इट डझंट मीन दॅट इट डोंट हॅव एनी नेचर इट हॅव ड्युअल नेचर्स बट sometimes waves sometimes particle okay this is the deep brocky hypothesis matter wave always shows wave natures and particle natures at a two different times ekas vela dakhavte hai don wave mein kya hai hai two natures dakhavte hai okay so try to understand the concept deep brocky hypothesis of matter wave so tomorrow we can see the derivation for deep brocky theorem of matter waves lambda is equal to h upon p thank you